नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जी आपण शेवंती लागवड केली, ही शेवंती लागवड अळई असेल करपा आहे, निश्चित फवारणी करणं गरजेचं आहे. निश्चित मागे फवारणी पण चालू आहे सकाळी सकाळी. तर तुम्ही सुरुवातीचा थंबनेल सुद्धा बघितला असाल की निश्चित शेवंती लागवड केल्यानंतर जी महत्वाची जी फवारणी आहे ही कोणती करणं गरजेचं राहील. निश्चितच आता जवळजवळ चांगल्या पद्धतीमध्ये म्हणजे अर्थातच 15 ते 16 दिवसाची होऊन गेली, ग्रोथ चांगली आहे, वाढ आहे, फुटवा आहे, चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन सुद्धा आहे. पण निश्चित या ठिकाणी आळईचा प्रादुर्भाव आहे, करप्याचा प्रादुर्भाव आहे, तर कोणकोणती ती फवारणी करणं गरजेचं आहे, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर निश्चितच व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. अजून पुढे आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. मित्रांनो, जी शेवंती लागवड आहे आपण या ठिकाणी बेडवरती पण आहेत आणि ओपन स्पेसमध्ये, तर आपण सध्या ओपन स्पेसमध्ये गेले. ही मेघना ऑरेंज आहे, याला मल्चिंग पेपरची गरज नाही आहे. आणि जी व्हाईट आहे, भाग्यश्री असेल, सेंट व्हाईट आहे, त्याला मल्चिंगची गरज आहे. तेवढं जसं नियोजन असेल शेतकरी लोकांचं किंवा फार्मरचं, त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं. या ठिकाणी मी स्वतः बिगर मल्चिंगची मेघना ऑरेंज केलेली आहे. त्या ठिकाणी जे फवारीचं शेड्यूल आहे, या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव दिसतोय, काही ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव आहे. तर आळीसाठी या ठिकाणी आपण साध्यात साधं इन्सेक्टिसाईड अर्थात या ठिकाणी अनुगोर अर्थात रोगार, त्याचबरोबर नीम ऑइल, बायोबिटर आहे. आणि सगळ्यात सुरुवातीची अवस्था आहे, मी बुरशीवरती साध्यात साधं जाणं खूप गरजेचं आहे म्हणून साप घेतलंय. आणि ट्रेस एलिमेंटसाठी, कारण वातावरणामध्ये बदल आहेत, गडीत उष्णता भरपूर होते, गडीत हवामान थंड पण होते, सकाळी सकाळी हवा पण चांगल्या पद्धतीने सुटते, तर या ठिकाणी बायोविटा घेतल्या. ह्या चार गोष्टी आपण या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून घेतल्या की जेणेकरून आळई असेल, मवा आहे, परत करप्याला म्हणजे जे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये असणारा सापसुद्धा बुरशीनाशक याच्यामध्ये काम करणार आहे, ते बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरणार आहे. तर ही फवारणी आपल्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यासाठी आपण फवारणी सकाळी सकाळी मॉर्निंग हवर्सला करून घेतोय की जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपला फायदा होईल. निश्चितच हीच फवारणी आपल्याला या ठिकाणी जे कोणी शेवंती लागवड जर केली असेल 15 ते 20 दिवस म्हणजे एक महिन्यापर्यंत जी लागवड झाली असेल, त्यांनी ही फवारणी 100% करू शकता. आणि चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन वाढवायचं जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर निश्चित रोगराईवरती नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. तर हे फवारीचं शेड्यूल वेळी ठेवा आणि आपल्या चॅनलला वेळेच्या वेळी जी मिळणार आहे ती फॉलो करत चला, म्हणजे तुमचा निश्चित या ठिकाणी फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.